पीसीबी म्हणजेच आरसीसी। नमस्कार, मी गिरिजा अमराज शिंदे। मी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुका येथे राहते। लहानपणापासूनच डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं, पण सुरुवात कशी करायची तेच समजत नव्हतं। मग बऱ्याच सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून आणि माझ्या मित्रमैत्रिणींनी मला RCC रेकमेंडेशन दिलं। लातूर म्हणजे मोठे गावकर सरांचे RCC। लातूर पॅटर्न हा RCC फेमस आहे आणि या सगळ्याचाच विचार करून मी RCC ॲडमिशन घेतलं। इथं आल्यानंतर मला असं समजलं की इथे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या तिन्ही विषयाचे शिक्षक अगदी उत्तम आहेत, जे आपल्याला आपल्या प्रिपेरेशनमध्ये खूप चांगली मदत करतात। तसेच RCC बुकलेट्स मला माझ्या प्रिपेरेशनमध्ये एक प्रॉपर डायरेक्शन दाखवायचे, कुठले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, कुठले क्वेश्चन नाही करायचे हेही ते सांगायचे। आणि इथे माझे डाऊट्स देखील डेली क्लिअर व्हायचे DSCmध्ये। सो या सगळ्याचा मला खूप फायदा झाला, बिकॉज डाऊट्स आर दी मेन थिंग्स वी मस्ट फोकस ऑन। सो मला इथला ओव्हरऑल प्रोग्राम खूप जास्त आवडला। इतकंच नाही तर आमच्या इथे वीकली टेस्ट व्हायचे, मी प्रत्येक पेपरचं ॲनालिसिस करायचे आणि मग त्या प्रत्येक पेपरमधून जे मला डाऊट्स यायचे ते मी टीचरसोबत डिस्कस करायचे। आणि ही सवय मला खूप सुरुवातीपासून लागली होती आणि याचाच उपयोग मला नीटमध्ये देखील खूप झाला। परीक्षेमधील बरेच क्वेश्चन RCC बुकलेट्स असतील, स्टडी मटेरियल, ब्रह्मास्त्र किंवा सरांचे शॉर्ट टिक्स असतील, त्यावरून इझिली सॉल्व होऊ लागले। तसेच नीटमध्ये देखील बरेच क्वेश्चन एक्झॅक्ट फ्रॉम दी बुकलेट आले होते आणि त्यामुळे मला नीटचा पेपर एकदम सोपा वाटला। इतकंच नव्हे तर मला ऑफलाईन टीचिंगचा देखील बराच उपयोग झाला। सपोज जर का माझा फिजिक्समध्ये एखादा क्वेश्चन जमत नसेल तर मग मला त्या इन्स्टंटला फिजिक्सच्या ऑफलाईन क्लासमध्ये सरांनी ती कन्सेप्ट कशी शिकवली होती ते आठवायचं आणि त्यामुळे माझा तो क्वेश्चन इझिली सॉल्व्ह व्हायचा। सो मी माझ्या ज्युनियर्सला इतकंच सांगू इच्छिते की तुम्ही RCC चौकटीमध्ये राहा, RCC पॅटर्नला फॉलो करा, RCC वरती ट्रस्ट करा। मी कधीच असं वेगळं काही नाही केलं, मी बस RCC पॅटर्नला फॉलो करत गेले आणि तसे तसे मला मार्क्स येत गेले। याचं कारण म्हणजे RCC मोठे गावकर सरांचा 22 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आणि त्यानुसारच इथे अकॅडमिक प्लॅन केला जातो आणि सिलॅबस कव्हर केला जातो। पर्टिक्युलरली फिजिक्समध्ये बघायला गेलं तर स्टुडंट्स काय करतात, फक्त न्यूमरिकल्स करत जातात आणि त्यामुळं त्यांना फिजिक्स अवघड वाटू लागतं। पण फिजिक्समध्ये जर का थेअरी कन्सेप्ट क्लिअर असतील तर मग तुम्हाला किती जरी अवघड न्यूमरिकल आला तरी तो इझिली सॉल्व्ह होऊ शकतो। मी देखील हेच केलं, मी क्लासरूममध्ये लक्ष दिलं, RCC बुकलेटमधली थेअरी मी सारखी रिवाईज करत गेले आणि त्यामुळं माझी थेअरी कन्सेप्ट एकदम पक्की झाली आणि त्यानंतर माझे न्यूमरिकल्स देखील मला सोपे वाटू लागले। आणि पर्टिक्युलरली केमिस्ट्रीमध्ये जर का बघायला गेलं तर मग मी केमिस्ट्रीमध्ये सरांनी दिलेल्या ट्रिक्स खूप फॉलो करायचे आणि तसेच सरांनी जे काही होमवर्क दिलेले असायचे किंवा मग बुकलेटमध्ये जे क्वेश्चन्स असायचे ते मी सारखे सॉल्व्ह करायचे। जे क्वेश्चन्स मला अवघड वाटायचे ते मी परत रिवाईज करायचे, सो दॅट की तो मला क्वेश्चन नंतर इझी वाटायचा आणि यामुळे मला परीक्षेमध्ये देखील तो क्वेश्चन माझा चुकायचा नाही। केमिस्ट्रीच्या केसमध्ये मी इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिकची एनसीईआरटी देखील फॉलो केली होती आणि बायोमध्ये बघायला गेलं तर मग मी क्लासमध्ये एकतर माझा कन्सेप्ट क्लिअर व्हायचा आणि त्यानंतर मग मी सरांनी जे नोट्स दिलेले असायचे ते रिवाईज करायचे आणि तसेच जे काही RCC बुकलेट्समध्ये इन्फॉर्मेशन दिली असायची त्यामध्ये बरेच NCERT पॉईंट्स हायलाइटेड असायचे आणि सगळाच सिलॅबस लाईन टू लाईन NCERT होता, सो दॅट की मी NCERT नीट फोकस करू शकले। इतकंच नाही तर जर का आपण RCC टेस्ट सिरीज आणि वीकली टेस्टकडे पाहिलं तर मग यामधून आपले इतके क्वेश्चन्स प्रॅक्टिस होतात की मग नंतर आपल्याला क्वेश्चन्स रिपीट होत आहेत असं वाटू लागतं। नीटमध्ये देखील बरेच क्वेश्चन असे रिपीट होऊनच आले होते आणि त्यामुळेच मला नीटचा पेपर सोपा वाटला। तसेच पेपरमध्ये जे क्वेश्चन असायचे त्याच्यामध्ये रेफरन्स असायचा, फ्रॉम विच लाईन इट इज एक्स्ट्रॅक्टेड, म्हणजे त्यामुळे मी लगेच तो पॉईंट NCERTमध्ये फाइंड आउट करू शकत होते आणि त्यामुळे मला पेपरचं ॲनालिसिस करणं देखील इझी वाटत होतं। आणि टेस्ट सिरीजमधले बरेच क्वेश्चन हँडमेड असायचे, म्हणजे टीचर ते विचार करून घालायचे। तसेच टेस्ट सिरीजमध्ये बरेच क्वेश्चन टीचर्स हँडमेड घालतात, म्हणजे ते NTA दृष्टिकोनामधून विचार करून ते क्वेश्चन्स तयार करतात आणि आम्हाला एक्झाममध्ये देतात आणि त्यामुळेच आम्ही रेडी होतोच नीटच्या पेपरसाठी। सो मला असं वाटतं की स्टुडंट्सनी टेस्ट सिरीजमधला एक पण पेपर किंवा एक पण क्वेश्चन मिस नाही केला पाहिजे। आणि या सगळ्याचाच फायदा मला NEET 2023 झाला आणि माझा फायनल स्कोर 685 आहे, पर्टिक्युलरली बायोलॉजीमध्ये 350,
फिजिक्स 175 आणि केमिस्ट्रीमध्ये 160. सो मी माझ्या यशाचं पूर्ण श्रेय माझं कुटुंब प्राध्यापक मोटेगावकर सर आणि टीम RCCला देऊ इच्छिते. ॲट दी लास्ट एकच म्हणेन की ड्युरिंग द होल जर्नी रिमेंबर जस्ट वन थिंग, खुदसेही जीतने की जिद है, खुद को ही हराना है. मैं भीड़ नहीं हूँ दुनिया की, मेरे अंदर एक जमाना है. थैंक यू टीम RCC, थैंक यू मोटेगावकर सर, दिल से RCCian. जिद्द चिकाटी आणि मेहनतीला, डॉक्टर आणि इंजिनियरच्या या स्वप्नाला पूर्ण करण्या हात दिले हाती. विद्यार्थी माझे सांगाती, विद्यार्थी माझे सांगाती.